नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व किनवट पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणूक 2017 नव्याने निर्माण झालेला जलधारा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेंसाठी सुटल्याने या भागातील 12 गावच्या 12 आदिवासी सरपंचांनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेपाची दखल घेत औरंगाबाद येथील विभागीय आयुक्ताने आदिवासी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष जयवंत वानोळे यांच्यासह 12 गावच्या 12 आदिवासी सरपंचांनी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून सुनावणी होणार असल्याचे आदिवासी ब्रिगेडचे अध्यक्ष जयवंत वानोळे यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवले. किनवट तालुक्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे आणि आदिवासींची लोकसंख्या असताना जवळपास 55,000 ते 60,000 आदिवासींची लोकसंख्या आहे. परंतु किनवट तालुक्यामध्ये आदिवासी क्षेत्र आणि आदिवासी भाग आणि पेसा कायद्याच्या अनुषंगाने 102 ग्रामपंचायत रिझर्वेशन आहे आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद गट हा नव्याने निर्माण झालेला जलधारा गट हा आरक्षित होणे आम्हाला अपेक्षित आहे. म्हणून 12 गावच्या सरपंचासह त्याचबरोबर आमचे 21 सरपंचापैकी 17 सरपंच हे आदिवासींचे आहेत आणि 17 आमच्या सोबत आहेत. परंतु काही कारणानुसार आम्हाला त्यांच्या काही कारणामुळे हे 17 पैकी 12 लोक सोबत आले आणि 17 आमच्या सोबत आहे. म्हणून आमचं अशी अपेक्षा आहे की नव्याने निर्माण झालेला हे नवनिर्मित जलधारा गट हे आदिवासीसाठी विभागीय आयुक्तांनी आणि निवडणूक आयोगाने हे आरक्षित करावं. आम्ही आरक्षित करावं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे जो आमचा आक्षेपाची जी तारीख होती त्या अनुषंगाने आम्ही लेखी निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि लेखी निवेदन दिल्यामुळं त्यांनी आम्हाला दिनांक 9 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्ताकडे सुनावणीसाठी बोलवले आहे. नव्याने निर्माण झालेल्या जलधारा जिल्हा परिषद गटासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार असून या सुनावणीनंतर औरंगाबादचे विभागीय आयुक्त काय निर्णय घेतील यासाठी या भागातील आदिवासी समाजाचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी गौतम कांबळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, नांदेड.